कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. आज सण आहे ना, सणाच्या निमित्तानं आपण कुणाचंही तोंड गोड करू शकतो की काही मदत नाही, बरोबर? आता काय करायचं सांगा मोठे मलक, म्हणजे तुमच्या डोक्यात काही नवीन आयडिया आहे का? हा, म्हणजे बघ असं करता येईल की हे करता येईल ना. आता कसं वाटतंय तुम्हाला? घरातून बाहेर पडलो तेव्हा थोडं टेन्शन होतं, पण आता मस्त वाटतं ना. हा, आता खरंच बरं वाटतंय. एक एक करता करता कसे सगळे दिवस निघून जातील कळणार बी नाही. गेले एकाच गोष्टीच वाईट वाटतंय. कशाच? आई साहेब त्यासनी भेटता येत नाही, रोज बघता येत नाही. मग अशी ती पुरणपोळी खाताना विलय आठवण आली त्या आईसाहेबांची. त्यांची आवडीची आहे ना. गंमत काय झाली माहिती आहे काय? त्याने आपलं त्यांच्या काळजावर दगड ठेवून ती रीतबीत पाळण्यासाठी आपल्याला घराबाहेर जाऊ दिलं खरं, पण त्यासनी काय त्रास होत असेल त्यांचं त्यांनाच माहित. हे बघा, तुम्ही असा विचार करून स्वतःला त्रास नका करून घ्या. अहो, आपल्या संसाराला बळ मिळावं म्हणून मॅडमने आपल्याला बाहेर पाठवलंय. त्यांची इच्छा होती म्हणून आपण बाहेर पडलो की आणि आपण जिंकावं अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे तुम्ही जर खचून गेला तर त्यांनाच वाईट वाटेल आणि तुम्हाला त्यांची आठवण येणं अगदी स्वाभाविक आहे. पण हे बघा, एक दिवस गेला, दोन दिवस गेले, असे 10 दिवस कसे जातील ना तुम्हाला कळणार सुद्धा नाही. सारखं वाटतंय मला, फोन करावं काय, बोलावं काय. मी काय विचार केला, आता फोन केला तर उगाच मग अजून त्रास होणार त्यासनी बी. मग भेटायची इच्छा होणार, मग राहू देस. मग म्हणताना मी काय आपलं करत नाही फोन. लागलंय बघ मला. मम्मी आता काय रातच्या खरंच बसायचं वय? चल की जाऊ घरला. अग येडी असत का? हे बघ, आपण का नाही रातच्याला उशिरा घरला जाऊ, म्हणजे काय होईल ऐक. डायरेक्ट आपण रूम मध्ये जायचं आणि झोपायचं. आत्ताच गेलं का नाही? ताई आपल्याला 10 प्रश्न विचारत बसत. माझा अधिपती कुठे राहतोय, माझा अधिपती कुठे आहे, कोण सांगत बसायचं एवढं तिला. आणि बघ, हे आपण आता फेक लागलंय पायाला, मला ते बी सांगावं लागत, कळलं? त्याच्यापेक्षा राहू दे, आपण का नाही उशिरा उशिरा जाऊया, म्हणजे काय डायरेक्ट घरी झोपायलाच. मम्मी हा किती बघ दोघ, तेच तर म्हणते 10 दिवस कसे संपतील तुम्हाला कळणार पण नाही. मम्मी दमन आणि ही रीत पूर्ण झाल्यावर आपण घरी जाऊच ना. आज खूप चाललो, आता घरी जाऊया. लगेच घरला जायचं वाटत तर 2 दिवस झाल्यात. हो, त्या घरी नाही, आता तात्पुरते आपल्या घरी जाऊया असं म्हणतेय. आपल्या तात्पुरत्या घरी जाऊया. माऊली अजून इथेच होय. अहो गार होईल किती, जावा जेवा जावा. हे काय निघालो की आता? बरं, काही लागलं तर नक्की सांगायचं बरं का? अहो, आधीच तुम्ही एवढं केलंय आमच्यासाठी, तेच ऋण कसे फेडायचे असं विचारतोय आमचं दोघांचं काय. अग पण हे इकडे काय करायला? अग हे ना इथंच कुठेतरी राहत असणार आहेत बघ. औरण्याचं काय घेऊन बसला, शेवटी माणूस आणि माणूस की महत्वाची आहे का नाही? चला, गुड नाईट. होय, गुड नाईट, गुड नाईट. तुम्ही कशाला आला इथे? ओके, तू सांगितलंस का त्यासनी आम्ही इथं राहायला आलोय म्हणून? कशाला घेऊन आलेस त्यासनी इथं? तुम्ही जरा शांत व्हा बरं, त्यांना आत तरी. बाबा बाबा तुम्ही या, या ना आत या. मी बसा ना, मी स्टूल आणते शेजारून. हा थांबा,
अरे नको बाळा, काही काही गरज नाही. मी नाही नाही मी स्टूल घेऊन येते शेजारून. थांबा थांबा थांबा. ठीक आहे बाबा बसा, थांबा मी पाणी देते. जागा छोटी आहे तशी, पण तू नेटका लावलाय सगळा संसार. मी होत अहो काय झालं, कुठे चाललं? ते गेले की सांगा, येतो. अधिपती तुम्हाला शपथ आहे माझी. थांबा बाबा आहेत तुमचे. थांबा अक्षरा, मी खरंच मनापासून म्हणालो. या जागेत सुद्धा संसार छान लावलाय तू, पण मला मला बोलायचं होतं असं की ओंकार ते दे तिला. अक्षर ऐक, हे पैसे असू देत. मला माहिती आहे तुम्ही छान निभावाल सगळं याच्याशिवायही, पण अडीअडचणीला इमर्जन्सीसाठी लागले तर असावेत म्हणून देतोय. प्लीज ठेव. चार सुरेंशी कशाला घेऊन आले तुम्ही हे सगळं का करताय असं? ए ओके उचल, पिशव उचल द्या. आधी उचल. त्याचनी घरातनं निघताना सांगितलं होतं का नाही मदत बिदत काय करू नका? तेव्हा कळलं नाही तुम्हाला, आतापर्यंत तेच करायला. अक्षर मी आधीही बोललो होतो की या अशा परिस्थितीत जास्त दिवस काढणं शक्य नाहीये. याचं ठीक आहे, पण तू आहेस ना सोबत, तू लक्ष्मी आहेस, सून आहेस आमच्या घरची, तुझी अशी आबाळ का करावी आहे ना? ते पैसे ठेव बाळा, असू देत. त्या पैसे घेणार नाहीत. ए ओके ठेव. त्या तुमच्या सुनबाई नंतर आहेत, आधी आमच्या पत्नी आहेत द्या. आणि त्यांची काळजी घ्यायला आम्ही समर्थ आहे, आम्हाला काय तुमच्या मदतीची गरज नाही. अक्षरा मी तुझा सासरा आहे, तुला वडिलांच्या ठिकाणी आहे, मी त्या हक्काने देतोय. गरज नाही हो काय, आईसाहेबांनी सांगितलं कुणाची भी मदत न घेता 10 दिवस काढायचे, आम्ही ते तसेच काढणार. त्याच्यात काय बदल होत नसतो, तुमची काय मदत नको आहे कुठल्या आम्हाला. घेऊन जाऊ ते पैसे, घेऊन जाऊ आमचं, आम्ही कमवून आमचं घेऊन जाऊ. अक्षरा हा टोकाचा हट्ट चाललाय फक्त, हे सगळं करायची गरज नाही आहे अक्षरा. अक्षरा कायद्यात सुद्धा पळवाटा असतात ना, आणि ही तर फक्त एका घरची प्रथा आहे. तू ऐक माझे, पैसे असू देत. अजिबात पैसे घेणार नाही ते. अक्षरा किमान तू माझं ऐकशील? नाही बाबा, मी पण नाही घेऊ शकत. अधिपती म्हणतात ते बरोबर आहे, आम्ही यातलं काहीच नाही घेऊ शकत. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.